बातमी मागील बातमी आणि विश्वसनीय रिपोर्ट पाहण्यासाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी ज्योती, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात मध्ये तुमचं स्वागत। पाहुयात नगर शहरातील काही महत्त्वपूर्ण घडामोडी। दिनांक 30 सप्टेंबर 2021 पासून कमी मायक्रॉन असलेल्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात आली होती, तरीही नगर शहरातील अशा प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होताना दिसून येतोय। या विरोधात शिवराष्ट्र सेनेच्या वतीनं वेळोवेळी मनपास अशा लोकांवर कारवाई करण्यास यावी याबाबत निवेदने देऊन कळवण्यात आलं, परंतु मनपाचे याकडे सर्रास दुर्लक्ष होताना दिसतंय। त्यांच्या निषेधार्थ शिवराष्ट्र सेना महिला आघाडीच्या वतीनं नगर शहरातील सीना नदी भिंगार नाल्यातील प्लास्टिक तसेच बाजारपेठेत बंदी असलेले विक्रीस प्लास्टिक गोळा करून आणि खरेदी केलेल्या पावत्या अशा सर्व वस्तू गोळा करून मनपास भेट देणार असल्याचं शिवराष्ट्र सेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब काळे यांनी सांगितलंय। दरम्यान वरिष्ठ सर्व बाबींचा विचार करता शेतामध्ये नदी नाल्या झाडं पालांमध्ये संपूर्ण प्लास्टिक दिसून येत आहे आणि प्रशासनाकडून या पर्यावरणाचं रक्षण होणं गरजेचं असल्यामुळे हे आंदोलन करण्यात आल्याचं श्री काळे यांनी सांगितलंय। परळी जिल्हा बीड येथील मारवाडी युवा मंचच्या वतीनं देण्यात येणारा समाजभूषण स्वर्गवासी सुवालालजी वाकेकर ललवानी स्मृती पुरस्कार यंदा नगरचे प्रसिद्ध उद्योगपती सीए रमेश फिरोदिया यांना देण्यात आलाय। सामाजिक शैक्षणिक धार्मिक क्षेत्रात फिरोदिया देत असलेल्या योगदानाबद्दल त्यांचा या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मान करण्यात आलाय। परळी येथे कार्यक्रमात हरिभक्त परायण तुळशीराम महाराज गुट्टे, माजी मंत्री पंडितराव दौंड मारवाडी, प्रादेशिक संमेलनाचे संघटक मंत्री वीरेंद्र प्रकाश धोका, माजी आमदार ओम प्रकाश पोखरणा यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा झाला, तर माजी मंत्री धनंजय मुंडे, ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर दासू वैद्य यांनाही हा पुरस्कार देण्यात आलाय। संस्थेचे सेक्रेटरी संतोष बोथरा यांनी सर्वप्रथम अहवाल सालातील दिवंगत संत सतियाजी तसेच संघाचे सभासदांना श्रद्धांजली वाहिली आहे। नंतर विषय पत्रिकेनुसार सभेच्या कामकाजास सुरुवात करून विषय पत्रिकेतील सर्व विषय एकमताने उपस्थित सभासदांनी मंजूर केल्यानंतर विषय पत्रिकेवरील मुख्य विषय सन 2022 ते 2027 या कालावधीकरिता पदाधिकारी आणि कार्यकारिणीची निवड करणे हा विषय सभेपुढे ठेवला। संस्थेचे एक सभासद डॉक्टर विजय भंडारी यांनी प्रस्ताव सादर केला की श्रावक संघाची निवडणूक न घेता संस्थेचे अध्यक्ष म्हणून विद्यमान अध्यक्षच राहतील आणि त्यांनाच पदाधिकारी आणि कार्यकारिणी मंडळ निवडण्याचा अधिकार द्यावा, त्यामुळे संस्थेचा निवडणूक संदर्भात होणारा खर्च वाचेल। डॉक्टर विजय भंडारी यांच्या या प्रस्तावास सभासद संजय बोरा आणि सभेनं एकमुखाने अनुमोदन दिलंय। त्यानंतर सेक्रेटरी संतोष बोथरा यांनी पुन्हा सभेस या विषयाला सर्वांची मंजुरी आहे का अशी विचारणा करून श्रावक संघाची निवडणूक न घेता संस्थेच्या अध्यक्षांनाच पदाधिकारी व कार्यकारिणी मंडळ निवडण्याचा अधिकार द्यावा यास उपस्थित सर्वांची मंजुरी घेतली आहे। न्यू आर्ट्स महाविद्यालयातील एचएससी बोर्ड परीक्षेमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी सध्याच्या बदलत्या काळातील विद्यार्थ्यांनी सर्व गुण संपन्न करणे फार महत्त्वाचं आहे। पालकांनी बदलत्या काळानुसार आपल्या पाल्याला व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमांना प्रवेश देऊन स्वतःच्या पायावर उभं करणं महत्त्वाचं आहे। विद्यार्थ्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रम स्वीकारणं गरजेचं आहे। संस्था त्रादृष्टीने प्रयत्न करत आहे, त्यासाठी संस्थेच्या वतीने विविध व्यावसायिक अभ्यासक्रमही सुरू करण्यात आलेले आहेत, त्यामुळे संस्थेतील शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी हा परिपूर्ण होऊनच बाहेर पडत आहे असे प्रतिपादन जिल्हा मराठा संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नंदकुमार झावरे यांनी केलंय। क्लेरा ब्रूस गर्ल्स हायस्कूल येथील जागेची बेकायदेशीर खरेदी विक्री करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करावा या मागणीचे सर्व पुराव्यानिशी निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आलंय। तर या निवेदनात म्हटलंय की वायडर चर्च मिनिस्ट्री या नोंदणीकृत संस्थेला 1868 साली मूळ मालक काझी मोहम्मद नरुद्दीन यांनी कायमस्वरूपी कराराने कब्जा आणि वहीवाटीस दिलेली आहे। सदर स्थावर मिळत आज पावे तो संस्थेच्या कब्जा वहीवाटीस आहे। सदर मिळकत वाउडर चर्च मिनिस्ट्रीच्या परिष्ठित एक वर नोंदवली आहे। वायडर चर्च मिनिस्ट्रीची संलग्न मराठी मिशन या संस्थेमार्फत क्लेरा ब्रूस हायस्कूल आणि त्यांचे वसतिगृह तसेच बॉईज हायस्कूल आणि त्यांचे वसतिगृह चालवलं जातं व ते आजही कार्यरत आहे। या जागेवर संपूर्ण ताबा संस्थेचा आहे, त्यामुळे बेकायदेशीर या जागेची खरेदी विक्री करत आहेत त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे।
या बातम्यांसह शहराची खबरबात मध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।